जय शिवराय। शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मला मिळाली, त्याबद्दल सरकारचा आभार। परंतु मी हे जाहीर करू इच्छितो की मी शिवजयंती साजरी करणारच, कारण शिवभक्तांसाठी हा अत्यंत मोठा सण आहे। पण त्याचबरोबर शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जो शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम होतोय, या शासकीय कार्यक्रमावर खासदार म्हणून मी बहिष्कार करतोय। या भूमिकेमध्ये कोणाचाही निषेध, कोणालाही विरोध ही गोष्ट नाही, पण एक जाणीव करून देणं फार महत्वाचं आहे की एवढी वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावर किल्ले शिवनेरीवर अजूनही कायमस्वरूपी भगवा ध्वज नाही। 2021 पासून मी सातत्यानं ही मागणी करतोय, माननीय केंद्रीय मंत्र्यांना भेटून ही मागणी केलेली आहे, आता सुद्धा संसदेच्या पटलावर ही मागणी मी ठेवलेली आहे। महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावात बोलताना मी पुन्हा आग्रही मागणी केलेली आहे, आणि इतकंच नाही तर संसदेच्या अधिवेशनाच्या आधी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी जी बैठक घेतली होती, या बैठकीत सुद्धा मी या गोष्टीची जाणीव ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करून दिली होती की ही आमची अस्मिता आहे, हा आमच्या शिवभक्तांचा एक फार मोठा गर्व आहे, ही शिवभक्तांची भावना आहे, आणि या भावनेचा आदर करून महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे याबाबत आग्रही पाठपुरावा करावा। परंतु या दृष्टीनं ठोस पावलं उचलली जात नाहीये। माझ्या राजांच्या जन्मस्थानावर अजूनही कायमस्वरूपी भगवा नाही याची जाणीव करून देण्यासाठी मी शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालतोय। शिवनेरीवर तर मी जाणारच, पण वर शासकीय कार्यक्रम सुरू असताना खाली ज्या सर्वसामान्य शिवभक्तांना अडवून ठेवलं जातं, या शिवभक्तांसोबत मी या कार्यक्रमाच्या वेळी असेल, आणि भगवा खांद्यावर घेऊन या शिवभक्तांसमोर, या शिवभक्तांसमवेत मी किल्ले शिवनेरीवर जाईन आणि किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जन्मस्थानाचं दर्शन घेईन। त्यामुळे हे भगवा आंदोलन मी करतो आहे एका खास कारणासाठी, आणि ते कारण हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं आहे। जे केंद्र सरकार 370 कलम हटवण्याची गोष्ट करते, तेच केंद्र सरकार आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या छोट्याशा नियमावलीत बदल करून छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान का करू शकत नाही, हा प्रश्न मी संसदेत मांडला होता, आणि हाच प्रश्न घेऊन खांद्यावर भगवा घेऊन शिवजयंतीला शिवनेरीवर येतोय आपण सर्वजण। या भूमिकेशी सहमत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो, आणि पुन्हा एकदा जाहीर करतो की शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमावर मी बहिष्कार घालतोय। धन्यवाद।